त्यासाठी आपण घेऊया एक वाटी मैदा, एक चमचा रवा, तीन टेबलस्पून तेल, चवीपुरतं मीठ। हे सगळं व्यवस्थित मळून घ्या। त्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या। पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर ओल्या कपड्यात 10 मिनिटं गुंडाळून ठेवा। कचोरीच्या सारणासाठी वाफवलेले मटार, मिरची आणि आलं मिक्सरमध्ये वाटून घ्या। तेल तापल्यावर त्यावर एक छोटा चमचा बडीशेप, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला आणि धने जिरे पावडर घाला। वाटून घेतलेली मटार पेस्ट त्यामध्ये घाला। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला, कोथिंबीर व मिश्रणावरती लिंबू पिळून सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या। कचोरीचे सारण आपले रेडी आहे। तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून पिठाची पारी करून घ्या। तयार पारीमध्ये तयार केलेले मिश्रण घालून व्यवस्थित बंद करून घ्या। तयार कचोरी गरम तेलामध्ये तांबूस रंग होईपर्यंत तळून घ्या।